सांडलं ना तेल. काय तेल सांडला बघ. थांबा. ओ साडी. कसं वाटलं सरप्राईज? म्हणजे ही साडी तुका काय वाटला? तुझ्या सौकीसाठी आ काय हो. अगं तुझ्यासाठीच हा साडी. ही मस्त आवडली तुला? हां. अगं सविता, खरं तर ही साडी मी तुका सकाळी देणार होतं, पण आता तुझं लक्ष गेलोच हा तर देतास ना मग. सविता आता तरी शांत झोपशीत ना. कसं वाटलं सरप्राईज? म्हणजे ही साडी तुका काय वाटला? तुझ्या सौकीसाठी आ काय हो. काय झाला तरी रात्री घराचं उंबरटो ओलांडायचो नाही. या बघ, तू जो असशील जी असशील तिका पाया पडतोय मी, आणि या सगळ्यात गुण येऊ. ही पूड दुधात टाकून घे आणि घोक पंडी. अहो फुलांचा वास खायसून येता. फुलांचो? नाही, फुलांचो कसो वास येत? माका नाही येत तो. तुका कसो वास येतात? तुका सर्दी झाली आहे ना? मग वास येऊकच नको. अगो सर्दी जास्त झाली की वासांचे पण भास होत. होय. बरा घ्या, या दूध पिऊन टाका. साडी गजरा आज फुला. बहुतेक गजरो बाहेरच ठेवचो लागतो वाटत. ओ काकीनो खय गेली का? हे खय गेले? मास्तर आताच बाहेर गेले. दूध पिऊन गेले ना? हा दूध मास्तरांसाठी होता. होय तर. माका एक ग्लास दूध मिळत का? देत. बस आता
आता दोन दोन ग्लास दूध तुझ्या अजून शिल्पा तू ना काय काळजी करू नको मका काय नाही हो जा अरे काय झाला तर काय झाला तर तुम्ही भाव असाच ना बहिणीक सांभाळू पहिला चल आपण डॉक्टर कडे जाऊया चल चल नको नको डॉक्टर कडे नको त्यांना फक्त गोळ्याच देतात खाऊ बैला तुला खाऊचाच पडलेला खाऊचाच पडलेला खाऊचाच पडलेला तुका मास्तरांच्या घराकडे जाऊची गरजच काय होती कसा ना शिल्पा मी ना तुझच विचार करी होते अन्न तुझा विचार करता करता ना माका लागली भूक तू म्हटलं घर कोणता जवळ मास्तरांचं घर जवळ होता ना तिकडे मी गेलोय आणि ना एक ग्लास दूध होता त्यांना पटकन मी प्यायलोय नंतर कळला त्या दुधाचा ग्लास मास्तरांसाठी होता तसं काय ना माका सविता काकींना परत एक ग्लास दूध आणून दिलंय दोन दोन ग्लास दूध प्यायलंय अरे भैला त्या अतिखाना बंद कर आधी कळला काय पण तसं काय ना मी ह्याच्या आधी पण तीन ग्लास दूध पिऊन इल्लंय पण त्यांना काय त्रास होणार ह्या दूध पिवलंय ना मका असं उलटी अरक वाटत नुसता मास्तरांच्या घरातल्या दूध पिऊन बैला उलटी होता अरे त्या बैलाक औषध शेवटी दिले ना की नाही तोपर्यंत मी तर थांबूकत नाही ना आपण गेल्या बातमी देण्या महत्वाचा हे त्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार महत्वाचा अरे देवा ऍक्च्युली हा माझ्या लक्षातच दिला नाही बरं मी येतोय आता काय चाललं अहो मास्तरांच्या घरातला दूध पिऊन बाईला उलटी झाली या मास्तरांना सांगू नको मग बरं आपण तुमका कळला काय बाईला उलटी झाली अरे मेल्या माझं काय सांगत काम कर ओ बाईला उलटी झाली मास्तरांच्या घरातला दूध पिऊन बाईला उलटी झाली मी कधी कोणाक काय सांगतोय काय शिरा पडली तुझ्या तोंडार ती मी कधी कोणा काय सांगतय काय मी कधी कोणा काय सांगतय काय म्हणतस आणि मग शेवटी सगळं सांगून टाकतस ह्या तुमचा असा तुमका म्हणून सांगा गेलाय तर ह्या असा तिच्याकडे लक्ष देऊ नको तुका चाय वय काय देवा देवा तू चाय पाचतस ता सगळा ठीक हा पण माका एक करणार नाही काय ता बैल मास्तरांकडे गेलो बरोबर दोन ग्लास दूध प्यायलो एका उलटी झाली पण ह्याचो आणि आपण ज्याचो विचार करतो त्याचो काय संबंध आहे माका संबंध कळलेलो हा काय हल्ली सविता गपगप रावता मास्तरही गपगप रावत बैल त्यांच्या घराकडे गेलो त्याचाही असा झाला माका काय वाटतं माहिती हा त्यांच्या घरा बसून ना कोणीतरी ओवाळून टाकलेला असतला आणि तास त्या बैलाक बांधलेला असतला अगं तुका काय झालं आता गे असाच माझ्या घरावर कोणी ओळून टाकले तर तुझो घो आणि तुझो झील कसो आना तो सगळ्यांका माहित असे कोण किती करतले गोदे तू जा काय सांगतस ना तर आमका कोणाक पटत नाही हो पण नाही नाही पण गोदे त्यांच्या घरातलो ना किलेच असतो लोक बरोबर हा ना वामन भाऊजी नाही नाही तुम्ही काय तुमका तर्क लावचे ते लावा माकाले काम आव मी येतोय अशी काय ते गो माका ना वेगळो संशय येता माका जे वाटतंय तास तुका तुका पण तास वाटत ना मास्तरांचा बाहेर काय बरोबर माकाही तास वाटता ओ हे सांगी होते मास्तर कोणाक न सांगता तालुक्याच्या गावी गेले होते म्हणाल म्हणूनच तर सविता गपगप हा वाटता माका तर वाटलेला पाचवीक जर झाला ना म्हणाल सविता गपगप असताला अगो ता असाच गो पण सविता असा मनाक लावून घेणारातल्या ना ह्या असा असात म्हणाल सविता आपणा कसा सांगतला म्हणाल मालवणकरणीक सांगत असा पण मालवणकरीन त्याका औषध देत ना सर्दीचा हो
माका भलताच औषध वाटता. तुमच्यावर एक शक्ती रुसली आ म्हणून अत्तराची बाटली आणा. वामने अहो मास्तरांनो बघतास काय लवकर त्याला बैला उलट्यो होतं. काय बैला उलट्यो? हा आता मी कधी कोणा खोटा सांगतोय. चला 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 चल. अरे काय झालं का बैला उलट्यो? पाच मिनिटात बैलाक सात गुलाबजाम खाऊक घाल आणि बाकीचे 20 माझ्याकडे आणून दे. काय तर मी बघते. अम्मा 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 म्याव म्याव म्याव. आता या काय नवीन? म्याव 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 म्याव. ही बघ ही साडी तुझ्यासाठी आणि हो गजरो. माझी बायको माका म्हणता आमका पॉर होईत ना त्याचा कारण मी असेल. आणि आता माझ्या बायकोक माका दाखवणार देवसा तिचा या सगळा म्हणणं खोटा असा. कोण ती बाई? समोर इला म्हणून बोलणं टाळतास? सविता तू समजतस तसं काय नाही. मग माका दिलेली साडी खाय गेली. खरंच ती साडी माझ्यासाठीच आणला होतास ना? अहो काय चाललं तास कळणार नाही हो. आबानू आम्ही सविता काय त्या विचारूच ठरवलं ना तर धड काय सांगत पण नाही आती. बापरे हो. आणि मी मास्तरा विचारलं तू सुद्धा काय सांगणार ना? हो गपगपच असता माझ्यापेक्षा तोच बोलेल असं झालो. गोदे आपण काय बघितलं होतं सांग ना. हो काय बघितलंस? हो सविता ना कसल्या कसल्या प्राण्यांचे आवाज काढीत फिरतात. कधी हमा कधी म्याव असा काहीतरी करत असता. हो आणि हातात ना खाऊकचा पण काहीतरी असता. अगो पण ह्या न रडता पण सांगाक शकतस की नाही तू? रडतच. ए मी काय म्हणतोय? मी कधी कोणाक काय सांगतय काय?
कानपड फोडेन बस 10 रुपये दी अरे मेले विषय काय आ पण आता तुमका म्हणू सांगतोय मास्तरांकांना मी काहीतरी लपवताना बघितलं बाबा ती दोघा मिळा त्या उलटा सुलटा करत नाही 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 मास्तर आहे तो शाळेचा असं काय करूच नाही बाहेर झालंस काय म्हणजे एवढी सगळी लोक खोटा सांगतात आज या ठिकाणी गपरी अगं विषय कसा समजा ह्या जात चालला तर काय अघोरी असतात तर आपण ताबडतोब थांबव काय मग सदा आणि त्याच्या बायलीशी बोलूकच होया चला चला लवकर चला चला सगळी जाणं नको हा बरोबर आहे आम्ही दोघेच जातो चला चल ते तू माझ्या वांगडा चल सविता जा काय असत ना तर तुका तरी सांग आणि जा काय असत समोर येत ना चला आता किती उत्तर देत नाही कोणासाठी ती साडी गोजरो फुला घेऊन रात्रीचे बाहेर पडत होतास कोण होती तसा बघ सविता तू उगाच परचो काळो करू नकोस परचो काळो नाही मका उत्तर होया सविता माका सुद्धा मग उत्तर होया घरात माशाचा कालवण केलंस गुलाबजाम केलंस भांडी बघले तर भांडी रिकामी हे सगळं कोणासाठी केलंस काय गो कोणासाठी केलंस या सगळा हा सगळा मी सगळं मी आपल्या कोरूसाठी केलंय कविता उपाय सांगितलेले कविता अगो मी सुद्धा त्याच्यासाठीच उपाय करत होतोय एका बाबान सांगितलं मग काही तो उपाय सदा काय हो वेळेपणा आबास सरकते तुम्ही काय बोला नको सगळं ऐकलं आम्ही सदा अरे तू मास्तर आहेस गावात ज्ञान देतेस आणि या खायच्या बाबाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतस काय गो सविता तू कपार होत नाही म्हणून रडत ठेवतस काय अगो एखाद्याच्या घरात हलता उशिरा पाळणं मनात मन मारून असं जगत राहूच असत काय नाही ना आणि काय गो कसले भलते सलते आवाज काढत खाऊ घेऊन जात होतस तमाका मालवण करीन आजीन सांगितलं उपाय पहिला गुलाबजाम आणि बोक्याक माशाचा कालवण करून दे पण ता सापडला नाही म्हणून मी तिकाच नेऊन दिला सगळा आणि ता सगळा गेला पोटात त्या माजरीच्या ओ तुका माहित अस ना तिचो स्वभाव अरे बाबानो तुमच्या या खचून जाण्यांना दुसऱ्याचा फायदा होता काय का तुमका आपण पण अजून किती दिवस किती वर्ष वाट बघायची दुसऱ्यांचं ऐकून एकमेकांमधले गैरसमज वाढवण्यापेक्षा एकमेकांचं ऐका एकमेकांका सावरा सदा तू म्हणतस ना शाळेतली सगळी पोरं माझी हत म्हणन होय तुमच्या सारखे भाग्यवान आहोस बापूस कोणात असत काय त्या पोरांका प्रेम देतात वेळे कान पिळतात मग कित्याक तोंड पाडून बसतात एक लक्षात ठेवा देव पण तुमच्याकडे बघता अरे तुमच्या पोरांवरचा एवढा प्रेम बघून ना तुमका पण एखादा गोंडस्पर होईत रे पण त्याच्यासाठी एकमेकांका जपा बाकी तुमका सांगूक नको तुम्ही दोघा पण शोधणे आहात परत असं काय करू नका एवढंच सांगते येते पण आबा ह्या सगळा गावा कळणार कळणार असा वाटत असत तर तसा अजिबात नाही चल सरकते चल सावकाश जाऊ सॉरी
माका माफ करा. नाही पहिला माका माफ कर. तुम्ही पण ना अगदी लहान मुलासारखे आहात. लाईट गेली वाटतं.